नमस्कार सर्वांना प्रेमपूर्वक भक्तिपूर्वक नमस्कार। आधी गुरुंचं वंदन करूया। ओम श्री गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मात्रे नमः। सर्व गुरुजनांना मातेला भवानी शंकराला नमस्कार करून मी हा पुरुषोत्तम मासाचा पहिला दिवस सुरू करते आहे। पुरुषोत्तम मास म्हणजे भगवंताने श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपलं वर्णन केलं आहे। त्यात त्यांनी सांगितलं आहे की सर्व मासांमध्ये सर्व महिन्यांमध्ये पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास हा मला हा म्हणजे साक्षात मी आहे। अधिक मास साक्षात मी आहे म्हणून त्याला मग पुरुषोत्तम मास असं नाव पडलं। लोकांनी त्याला पुरुषोत्तम मास व श्रीकृष्ण म्हणजे पुरुषोत्तम म्हणून पुरुषोत्तम मास। सो मला वाटलं आज पुरुषोत्तम मासाची सुरुवात आहे तर आपण काहीतरी श्रीकृष्णासाठी करूया। एक त्याच्या चरणात आपण अर्पण करूया। आणि मी फोटोज बघायला लागले केव्हाच मी स्टोअर करून ठेवलेले, त्यात मला एक फोटो खूप आवडला तो तुम्ही पाहालच। आणि मग मी ठरवलं की भगवंताच्या भगवद्गीतेतील काही निवडक श्लोक म्हणायचे। प्रत्येक अध्यायात एक किंवा दोन श्लोक आणि त्याचं विश्लेषण म्हणजे नुसता अर्थ हिंदीमधून सांगायचं असं माझ्या मनात आलं। मी थिंक केलं नाही, ते माझ्या मनात आलं। आधी मी श्रीकृष्णाचा फोटो पाहिला तर म्हटलं अरे वा खूप छान आहे, ह्याच्यावर ध्यानश्लोक केला तर असं आलं मला। ध्यानश्लोक हो, मग त्याला नाव काय ठेवायचं, हां श्री भगवान उवाचे ठेवलं तर, हां असं करून स्टेप बाय स्टेप माझ्या मनात विचार येत गेले आणि मी तसं करत गेले। तर आता श्री भगवान उवाचे या नावाचा मी हिंदी माझा एक चॅनल आहे तो असाच आहे, त्याला काही मी केलेलं नाही आहे, त्याच्यात घालूया असं माझा मानस आहे। हिंदीमधून आहे, कोकणीमधून मी केलं आहे त्याला खूप वेळ आहे, कारण मला स्वामीजींकडून हे घ्यायचं आशीर्वाद घेऊन मग मी सुरू करणार। तत्पूर्वी मी हे तमाम जनतेसाठी ज्यांना हिंदी येतं त्यांच्यासाठी हिंदी कोट्स केले। असं बघायला गेलं तर रेडीमेड कोट्स आहेत, गुगलवर गेले तर रेडीमेड कोट्स भरपूर आहेत, पण ते सर्वांनीच वापरलेले मी कशाला वापरायचं। देवाने मला बुद्धी दिली आहे, देवाने मला संस्कृत भाषेचं थोडंफार नॉलेज दिलं आहे, देवाने मला साधारण गळा दिला आहे गायला, आणि माझ्या व्हॉइस गुरुनी माझा व्हॉइस बरोबर घासून पुसून चकचकीत केलेला आहे दीपक वेलणकरांनी। दीपक वेलणकर सर त्यांनी व्हॉइसवर ट्रेनिंग दिलेलं आहे। मग ह्या सगळ्याचा उपयोग मी रेडीमेड काही घेऊन करणार नाही, माझं ओन करणार, जे करणार ते मी माझं ओन करणार असं म्हणून मी आज सकाळी तो व्हिडिओ छोटासा आहे, तो एक मिनट दीड मिनटाचा आहे ध्यानश्लोक, त्याचं हिंदी रूपांतर। तर आजपासून एक आठवड्यातून एक दोन तरी मी घेणार, आणि मला जे आवडतात ना श्लोक, माझे आवडते श्लोक, किंवा मला असं वाटतं की ह्या श्लोकांचा लोकांना उपयोग होईल तर तसले श्लोक मी घेणार आहे। आणि त्याला नाव आहे माझ्या चॅनलचं नाव आहे श्री भगवान उवाच, आणि त्यात सगळं कृष्णाचंच असणार, त्यामुळे तुम्ही ते जरूर फॉलो करा। व्हॉट्सअपवर माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांनी सबस्क्राईब केलं आहे, त्यांना आपोआप मिळतं, पण ज्यांना आपोआप मिळत नाही त्यांनी यूट्यूबवर चंद्रमा बिजू 4877 ते क्लिक करा, आणि मग श्री भगवान वाच क्लिक केलं तर तुम्हाला येईल। तर आता मी थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगते। माझी आई गेली
आई गेली आणि मला वाटलं नव्हतं की मला म्हणजे ती ओल्ड होती शी वॉज सफरिंग आणि ती गेली ते चांगलंच झालं म्हणजे देवाने तिचं चांगलंच केलं संक्रांतीच्या दिवशी ती गेली तेव्हा मला नेहमी वाटत होतं आई गेल्यावर मी थोडे दिवस मला दुःख होईल मग मी विसरेन सगळं पण नाही हो मला ते 2 वर्ष लागलं त्याच्यातून बाहेर यायला आईच्या दुःखातून बाहेर यायला मला 2 वर्ष लागली तेव्हा माझा दादा मला म्हणाला हे बघ तू श्रीमद भगवद्गीता वाच चिन्मय मिशनचे अध्याय येतात 1, 2, 3, 4 असे 16 अध्यायपर्यंत येतात 18 अध्याय ते तू वाच त्याच्याने तुझ्या मनाला शांती लागते मी नेहमी आंघोळ झाल्यावर वाचतो आणि त्याने मला एवढा गठ्ठा आणून दिला वाचायला पण माझं मन परिपक्व नव्हतं तेव्हा मी कशी होते सगळ्यांना माहिती आहे फॅशन करायची फिरायला जायची पुष्कळ मैत्रिणी असायच्या नाटकं करायची असल्याच टाईपचं म्हणजे सोशल लाईफ माझं होतं त्यातून मी एकदम अध्यात्मामध्ये कशी उडी घेणार उडी नाही घेऊ शकत मी ते ती पुस्तकं शेल्फवर तशीच राहिली बघा किती वर्ष राहिली मला माहिती नाही मग माझी मैत्रीण कुमुद हेमाडे तिने मला माझ्या झोपेतून जागं केलं अगं तू कि तू कर ना ते सगळं जे तू करतेस ते तू कर तुला नाही कोण म्हणतं पण इथे बघ रेवतीने आमची रेवती गुलवाडी परवा मी तिचा इंटरव्ह्यू घेतला तिने बघ साधनाताई कामत चिन्मय मिशनच्या ट्रेन झालेल्या सेविका स्वयंसेविका त्या भगवद्गीतेवर खूप छान सांगतात तू ये तर खरी असं करून अक्षरशः ओढून आणलं आमचा एक 6-7 बायकांचा ग्रुप होता आणि साधनाताई दर मंगळवारी संध्याकाळी यायच्या सो आधी मला ते खूप कठीण वाटायचं आणि मी फक्त कुमुदला वाईट वाटू नये म्हणून मी जायचे तिथे आणि मग ते केव्हा माझ्यामध्ये ते बी रुजलं मला काही कळलंच नाही हो आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी असे प्रसंग होत गेले आणि त्याला खत पाणी मिळत गेलं थोड्या वर्षांनी आमच्या गुरूंनी सद्गुरूंनी अभिव्यक्ती स्पर्धा सुरू केली भाषांतर सुरू केलं स्पर्धा पाठांतर तर मला शक्यच नव्हतं पण अभिव्यक्ती केल्यावर मला जरा बरं वाटलं की हां अर्थ मी सांगू शकते म्हणून अर्थ मी त्याच्यावर मी अभिव्यक्त व्हायला सुरू केलं नॅचरली अभिव्यक्त व्हायचं म्हणजे त्या श्लोकाचा थोडा अभ्यास केला पाहिजे हो की नाही असं करून ते देवाने श्रीकृष्ण भगवंताने माझ्या गुरूंनी आणि साधनाताई मुख्य पहिलं मी क्रेडिट साधनाताई पहिलं क्रेडिट मी कुमुदला देते मला धक्के मारून पाठवल्याबद्दल मित्रमंडळ हॉलमध्ये कित्येक वेळा साधनाताईंनी बोलताना मला डुलकी देखील लागायची बघा म्हणजे कशी आपल्याला कसं परावृत्त करायला बघतं आपलं मन चांगल्या गोष्टींकडून आणि त्याच्याशी झगडून त्यात जायला किती वेळ लागतो खूप वर्ष लागली मला अभिव्यक्ती तर मी परवा 7-8 वर्ष झाली असणार आणि मग लागोलाग स्वामीजींनी संस्कृत क्लास सुरू केले मी शाळेत संस्कृत घेऊन डिस्टिंक्शन घेतलं होतं संस्कृतची मला ओळख होती इंटरेस्ट पण होतं म्हणून मी जॉईन केलं आणि त्यातून माझं ज्ञान आणि इंटरेस्ट ज्ञान म्हणत नाही मी ज्ञान मला मिळालं आहे की नाही मी नाही ओळखत नाही ते पण इंटरेस्ट वाढत गेला त्याच्यात आणि मग त्याचं फळ हे आज मला मिळत आहे म्हणून मी सर्वात प्रथम श्रीमद भगवद्गीतेला ही माझ्याकडे आहे आणि बाकी व्हॉल्यूम सगळे तिथे आहेत आत कपाटात ठेवले भगवद्गीता याचे सूत्रधार भगवंत श्रीकृष्ण भगवान आणि आमच्या आयुष्याचे जीवनाचे सूत्रधार आमचे गुरु सत्योजात शंकराश्रम परमपूज्य सत्योजात शंकराश्रम आणि मला एवढ्या सुंदर मैत्रिणी मिळाल्या आहेत की मला डोस पाजतात भजन पण तसं मी भजन म्हणत नव्हती कुमुदनी मला ओढून नेलं
अगं तुला ताल आणि सुराचं ज्ञान आहे, तू शिक तरी तुला म्युझिक आवडतं ना, फिल्म म्युझिक ऐकण्याऐवजी हे ऐक, असं करून भजनेत इंटरेस्ट आला. सगळं मला माझ्या मैत्रिणींनीच परावृत्त केलं आहे, परावृत्त नाही काय म्हणतात त्याला, एनकरेज केलं आहे. म्हणून मी माझ्या मैत्रिणींना, एस्पेशली कुमुद हेमाडी आणि रेवती गुलवाडी या दोघींना मी माझं जे काही मी शिकले आहे त्याचं क्रेडिट मी त्यांना देते. आणि शिकवल्याबद्दल मी साधनाताईंना खूप खूप क्रेडिट देते, खूप छान शिकवलं, खूप छान शिकवलं. त्यामुळे या सर्वांना मी खूप आभार मानते या सर्वांचे. आणि आता हा हे मी तुमच्याशी बोलणं आहे, बातचीत तेच थांबवते. आणि ते जे आहे मी व्हिडिओ केला आहे श्रीकृष्णाचा, तो मी ह्याला जोडते. हा पहिलं पुष्प आहे माझं श्री भगवान उवाच्याचं, पहिलं पुष्प मी अर्पण करते. चला भेटूया पुन्हा एकदा, पुन्हा एका श्लोकाने. ओम तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु.